निराधार विधवा आणि श्रावणबाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या 6 पेन्शन योजनांचा लाभ मिळाल्याशिवाय शांत बसणार नसून संबंधित गाव तलाठ्यांनी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी पात्र महिलांना उत्पन्न प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ केल्यास मोर्चा अधिकच तीव्र करेल असे विधान माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी गुरुवारी तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चामध्ये केलं आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली निराधार आणि विधवा वृद्ध महिलांचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला तालुक्यातून हजारो महिलांची उपस्थिती होती. यावेळी तहसील कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी महिलांना शासनाच्या 6 पेन्शन योजनेचा लाभ मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचं उद्गार काढलं. मोर्चासाठी इशाताई झा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जिजाबाई जाधव यांनी महिलांचं नेतृत्व केलं होतं. ते दारूमध्ये उडवून टाकतील, तुम्ही गरीब पाया आहात, तुमचं नुकसान नको व्हायला, ही प्रशासनाची सुद्धा भूमिका आहे आणि त्यामुळे तुम्ही पैसे कोणाला देऊ नका. आपण आता ग्राम आता जे काही ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले आहेत, पावत्या ज्यांच्याकडे आहेत आत्ता सध्या, त्या पावत्या तुम्ही तहसील ऑफिसमध्ये द्या. जर नसतील आत्ता पावत्या, तलाठ्यांनी सही केलेली नाही, मंडळ अधिकाऱ्यांनी सही केलेली नाही, 21,000 प्रमाणपत्र मिळालेलं नाही, तर ते आता आदेश तिथे देतील. याच्यानंतर तुम्ही त्यांना भेटा, प्रत्येक मंडळ अधिकाऱ्याला, तलाठ्याला, आमचे पण कार्यकर्ते मदत करतील आणि ते सकारात्मक दृष्टिकोनातनं तुमच्या फायली मंजूर करून त्या ऑनलाईन पद्धतीने इथे पाठवतील. पाठवल्याच्या नंतर तहसीलदार महोदयांनी सांगितलंय की येणाऱ्या आठवड्यामध्ये मी मिटिंग घेतो आणि मिटिंग घेऊन त्या फायली मंजूर करतो. अशा पद्धतीने तुमच्या समोर तहसीलदार महोदय सोयगाव तहसील कार्यालयावर धडकलेल्या मोर्चाच्या मागण्यांचे निवेदन घेण्यासाठी तहसीलदारांनी विलंब केल्याने संतापलेल्या माजी आमदार यांनी अखेरीस जिल्हाधिकारी येईपर्यंत उठणार नसल्याचा पवित्रा घेताच निम्मे तहसील कार्यालय मागण्यांचं निवेदन घेण्यासाठी घटनास्थळी धडकले. यावेळी तहसीलदार रमेश जसवंत यांनी सर्व महिलांच्या ऑनलाईन संचिका प्राप्त होताच दिवाळीपूर्वी त्यांना मंजुरी देऊन या महिलांना शासनाच्या विविध 6 पेन्शन योजनांचा लाभ देण्यात येईल असं आश्वासन यावेळी दिलं.